Hello everyone. Good morning to all. Greetings from Shri Saha Kekar College, Devgad. Myself Professor Rashmi Hirlekar and welcome back to the session Financial Accounting. Outcome of this lecture. In today's lecture, we will discuss about branches of accounting in that we will discuss about management accounting, financial accounting responsibility accounting and human resource accounting in previous lecture we have discussed meaning of accounting what is the meaning of accounting accounting is a language of business which is used to communicate with insider and outsider by business about the financial result and state of affairs of the business म्हणजे व्यवसायातील इनसाइडर्स आणि आउट यांच्या बरोबर कम्युनिकेट करण्यासाठी ही अकाउंटिंग ही भाषा वापरली जाते आणि कशाबद्दल कम्युनिकेशन केलं जातं अबाउट द फायनान्शियल रिझल्ट अँड स्टेट ऑफ अफेअर्स विषयी बोललं जातं वी हॅव ऑल्सो सीन देअर आर फाइव मेन ब्रांचेस ऑफ अकाउंटिंग इन दॅट वी हॅव डिस्कस

तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ मॅनेजमेंट मॅनेजमेंट मीन्स द ग्रुप ऑफ पीपल हू मॅनेज मॅनेजमेंट म्हणजे काय तर लोकांचा समूह जे व्यवसायाचं व्यवस्थापन करतात त्या समूहाला मॅनेजमेंट असं म्हणतात मॅनेजर इज अ पर्सन हु कॅन गेट वर्क डन फ्रॉम अदर्स आता मॅनेजर हा व्यक्ती आहे जो इतरांकडून करूं, काम करून घेतो सगळ्यात पहिल्यांदा मॅनेजमेंट म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला हा थ्री टायर मॅनेजमेंटचा जो ट्रायंगल आहे तो समजून घेणं आवश्यक आहे हा जो थ्री टायर मॅनेजमेंट चा जो ट्रायंगल आहे यामध्ये आपल्याला वरती पीक म्हणजे टोक दिसतंय आणि खालचा जो बेस आहे तो ब्रॉड आहे याला थ्री टायर का म्हटलंय तर या ट्रायँगलचे तीन भाग केलेत त्या तीन भागात फर्स्ट जो आहे तो टॉप लेवल त्या टॉप लेवलला कोण असतात तर एक्झिक्युटिव्ह असतात सेकंड जो आहे तो मिडल लेवल मिडल मॅनेजरियल लेवल म्हणतात त्याला अँड लास्ट वन इज बॉटम लेवल किंवा त्याला ऑपरेशनल लेवल असं म्हणतात जस्ट इमेजिन समजा तुमचं एखादं दुकान आहे त्या दुकानामध्ये तुम्ही सेल्समन ठेवलेत समजा अगदी साध उदाहरण म्हणजे तुम्ही आंबे विकताय हापूस आंबे विकताय आणि हापूस आंबे विकत असताना तुम्ही आंबे विकण्यासाठी तुमच्या दुकानात सेल्समन ठेवलेत तुम्ही आहात सेल्समन पण आहेत ते काम करतायत आणि समजा दुपारच्या वेळेला तुम्ही जेवायला गेलात जेवायला गेलेले असताना ते दुकान तुम्ही सेल्समनच्या अंगावर टाकून गेलात तरी तुम्हाला एक थोडीशी भीती काय राहते कि समजा मी जेवायला आलोय खरा पण याच वेळेला गिरायक आलो तर आंबे आंबे हे कस माहितीये कि आपल्याला माहिती असत किती पेटी आंबे आणलेत किती खपले संपले आपला अगदी छोटासा व्यवसाय असतो पण तरी सुद्धा आपण समजा पाचशे रुपये डझनाने आंबे लावलेत तर आपला सेल्समन सहाशे रुपये डझनाने नाही ना विकणार ते आणि शंभर रुपये खिशात नाही न टाकणार किंवा पाचशेनेच विकून पन्नास रुपये आपल्या खिशात टाकेल आणि गिरायकांनी साडेचारशेच रुपये दिले असं तर नाही ना सांगणार अशी आपल्याला भीती असते म्हणजे एवढूसा छोटा बिझनेस त्या छोट्या बिझनेस मध्ये किती आंबे आहेत कसे विकले जाणार हे सगळं आपलं ठरलेलं आहे तरी सुद्धा सेल्समन वर दुकान टाकून जात असताना आपल्या मनात भीती राहते कि हा सेल्समन आपल्याला फसवणार नाही ना मग मोठे मोठे जे उद्योग असतात जसे की टाटा समूह म्हणजे टाटांचा उद्योग समूह आहे बिरला, त्याच्यानंतर रिलायन्स इंडस्ट्री असेल असा अनेक असंख्य मोठे उद्योग आहेत मग हे उद्योग चालतात कसे तर या उद्योगांमध्ये ही थ्री टायर मॅनेजमेंट असते म्हणजे थ्री टायर चा वापर केला जातो आता हे थ्री टायर सिस्टीम म्हणजे काय आहे तर सगळ्यात पहिला जो दाखवलेला आहे निमुळता भाग आहे टॉप लेवल एक्झिक्युटिव्ह म्हणजे काही थोडेच लोक तिथे असतात दे आर टॉप लेवल एक्झिक्युटिव्ह त्याला एक्झिक्युटिव्ह लेवल असं म्हणतात दे आर टॉप म्हणजे दे आर डिसिजन मेकर्स इंडस्ट्रीविषयी ते निर्णय घेण्याचं काम करतात आता ते फक्त काय करत असतात हे फक्त काय काय करायचंय याविषयी निर्णय घेतात त्याच्यानंतर तळाची जी आहे बॉटम लेवल ऑपरेशनल लेवल ह्यांनी निर्णय घेतलेले जे आहेत त्या निर्णयाप्रमाणे काम करण्याचं काम ऑपरेशनल लेवल ला केलं जात आता ऑपरेशनल लेवलचे लोक व्यवस्थित काम करतात की नाही ते बघण्याचं काम कोण करत हे मिडल मॅनेजरल मॅनेजरियल लेवल जी आहे त्या लेवलची लोक काम करत असतात आणि म्हणजे म्हणून इथे म्हटलेलं आहे की मॅनेजमेंट मीन्स द ग्रुप ऑफ पीपल हू मॅनेजेस द बिझनेस व्यवसायाचं व्यवस्थापन करतात त्यांना मॅनेजमेंट असं म्हणतात ज्या लोकांचा समूह व्यवसायाचं व्यवस्थापन करतो त्यांना मॅनेजमेंट म्हणतात मॅनेजर इज अ पर्सन हु कॅन गेट वर्क डन फ्रॉम अदर्स दुसऱ्याकडनं काम करून घेण्याचं काम हे मॅनेजर्स करतात मॅनेजरियल लेवल करतात आता टॉप लेवलला खूप कमी माणसं आहेत ते निर्णय घेतात त्यांचा निर्णय मॅनेजमेंटकडे येतो मॅनेजमेंट ऑपरेशनल ला ते निर्णय सांगतात ऑपरेशनल लेवल त्याप्रमाणे काम करते की नाही हे बघत असतात ऑपरेशनल ला काम करत असताना येणाऱ्या समस्या किंवा जे काही असेल अनुभव ते मॅनेजर्स पुन्हा टॉप ला ट्रान्सफर करण्याचं काम करतात तर हा सगळा विषय मॅनेजमेंटशी रिलेटेड आहे पण तरी सुद्धा मॅनेजमेंट अकाउंटिंग समजून घेत असताना ही थ्री टायर मॅनेजमेंट काय आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे म्हणून मी इथे सांगितलं तर वी आर डिस्कसिंग अबाउट वॉट इज द मीनिंग ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग द मॅनेजमेंट अकाउंटिंग इज द ब्रांच विच हेल्प द मॅनेजर टू टेक डिसिजन इज नोन ॲज मॅनेजमेंट अकाउंटिंग आता अकाउंटिंग ची जी ब्रांच मॅनेजर्सना म्हणजे हे जे एक्झिक्युटिव्ह लेवल्सचे जे लोक आहेत त्यांना निर्णय घेण्यासाठी मदत करते त्या ब्रांच ऑफ अकाउंटिंगला मॅनेजमेंट अकाउंटिंग असं म्हणतात म्हणजे साहजिकच आहे की या ब्रांच मधना असं काही अकाउंटिंग केलं जातं ज्या अकाउंटिंगच्या आधारे एक्झिक्युटिव्ह लेवलची लोक निर्णय घेतात मॅनेजमेंट अकाउंटिंग हा सुद्धा बँकिंग इन्शुरन्सच्या मुलांसाठी एस ला विषय आहे सहाज मुलांना नाहीये पण तरी सुद्धा व्हॉट इज मॅनेजमेंट अकाउंटिंग हे तुम्हाला माहित असायला हवं एक दुसरं एक उदाहरण देते की पूर्वीच्या काळात बघा की आपल्याला मोबाईल फोन जे होते त्या मोबाईल फोनला नेट मिळायचं तर ते किती असायचं तर दोनशे एम असायचं शंभर एम असायचं आता जस्ट तुम्ही विचार करा की एका दिवसाला आपल्याला एक जीबी दीड जी, जी सहज उडून जात पण दोनशे एमबी नेट महिनाभर वापरणाऱ्या वापरलं जायचं त्यासाठी शंभर किंवा दीडशे रुपये पैसे खर्च करावे लागायचे आणि ही सगळ्या कंपन्या ज्या आहेत मोबाईलच्या म्हणजे नेट प्रोव्हाइड करणाऱ्या म्हणजे आयडिया असेल अशा सगळ्या कंपन्या अशा पद्धतीने करत होते पण ज्यावेळेला रिलायन्स मोबाईल ह्याच्यात मोबाईलच्या मध्ये आला त्यावेळेला रिलायन्सच्या टॉप चे जे लोक आहेत त्यांनी निर्णय घेतला की नाही दिवसाला दोनशे एमबी आम्ही देऊ मग त्याच्यानंतर एक जीबी दीड जीबी दिवसाला मिळेल आणि हे त्यांनी निर्णय घेतला त्यानुसार त्या निर्णय घेतल्यानंतर मुळात तो निर्णय घेत असताना मॅनेजरियल लेवलच्या लोकांनी काही अकाउंटिंग केलं आणि कशा पद्धतीने आपल्याला कॉस्ट कमी करता येईल जास्तीत जास्त डेटा प्रोव्हाइड करता येईल याचं अकाउंटिंग केलं गेलं आणि त्या बेसवर मॅनेजरियल लेवल टॉप लेवलच्या एक्झिक्युटिव्हने निर्णय घेतला आणि त्याचं ऑपरेशन पुढे झालं आणि आज तर सगळेच आपल्याला दिवसाला जी, एक जी दीड जी बी डेटा प्रोव्हाइड करतात तर हे सगळं जे अकाउंट असे निर्णय घेण्यासाठी आवश्यक अकाउंटिंग मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये केलं जातं नेक्स्ट ब्रांच ऑफ अकाउंटिंग इज अ फायनान्शियल अकाउंटिंग फायनान्शियल अकाउंटिंग विओक चे विद्यार्थी असू देत किंवा बँकिंग इन्शुरन्सचे विद्यार्थी असू देत इव्हन कॉम चे विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांना फायनान्शियल अकाउंटिंगचा अभ्यास करावा लागतो फायनान्शियल अकाउंटिंग विषयी आपण खूप काही इथे चर्चा नाही करणार कारण ते आपण शिकणारच पूर्ण हा विषय शिकणार आहोत फक्त आपण इथे मिनिंग बघूया व्हॉट इज द मिनिंग ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग फायनान्शियल अकाउंटिंग इज दॅट ब्रांच ऑफ अकाउंटिंग वेअर फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ अ कन्सर्न आर प्रिपेअर आता फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय तर आर्थिक पत्रक तयार केली जातात आर्थिक पत्रक म्हणजे काय एखाद्या व्यवसायामध्ये प्रॉफिट झालं की लॉस झालं एखाद्या कंपनीचे लायबिलिटीज किती आहेत त्याच्या ऍसेट्स किती आहेत तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ट्रेडिंग अकाउंट आणि बॅलन्स शीट ज्या ठिकाणी केलं जातं इट इज कॉल्ड एज फायनान्शियल अकाउंटिंग द लास्ट बट नॉट लिस्ट इज सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग विद्यार्थी मित्रांनो आपण अकाउंटिंगच्या पाच ब्रांचेस बघितल्या होत्या त्या पाच ब्रांचेसपैकी कॉस्ट अकाउंटिंग विषयी अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण चर्चा केली सेकंड होतं मॅनेजमेंट अकाउंटिंग थर्ड होतं फायनान्शियल अकाउंटिंग फोर्थ वन खरं आहे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग हे लास्ट नाहीये लास कारण लास्ट आणखीन एक आपण पुढच्या स्लाइडमध्ये त्याचा विचार करणार आहोत तर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग याच्यात तुम्हाला लक्षात येतं नावावरूनच सामाजिक जबाबदारी आता अकाउंटिंग विच विथ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कॉर्पोरेट इज नोन ऍज सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग कॉर्पोरेटच्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचं अकाउंटिंग जिथे केलं जातं त्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग सगळ्यांना मेंटेन करावं लागतं आता सगळ्यांना मेंटेन करावं लागतं म्हणजे काय समजा माझं एक छोटस हॉटेल आहे आणि हे हॉटेल मी चालवते तर हॉटेल चालवत असताना सुद्धा मला सामाजिक बांधिलकी राखावी लागते आता सामाजिक बांधिलकी राखावी लागते म्हणजे काय तर आत्ताच आपल्याला उदाहरणार्थ दिसते की चिपळूणला पूर आला आणि म्हणजे रत्नागिरीतली चिपळूणची आजूबाजूची कित्येक गावं पुराखाली गेली म्हणजे पाण्यात खाली गेली सगळी तर अशा वेळेला पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी काही निधी देणं किंवा काय ही सगळ्यांचीच सामाजिक बांधिलकी आहे जसं वैयक्तिक माणसांची सामाजिक बांधिलकी आहे तसंच व्यावसायिकांची त्या कॉर्पोरेट बिझनेसची सुद्धा सामाजिक बांधिलकी आहे मग अशा वेळेला पूरग्रस्त निधीसाठी जी रक्कम मी देते आता माझं छोटच हॉटेल आहे म्हटल्यानंतर माझी जी बदत असेल ती माझ्या उत्पन्नाच्या तुलनेत असणार आहे पण मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट्स ज्या असतात एम एन असतात मल्टीनॅशनल कॉर्पोरेट्स असतात किंवा मोठ्या कंपन्या ज्या असतात यांचं अकाउंटिंग खूप मोठं असतं जेवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांचं अकाउंटिंग आहे तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर त्यांना सामाजिक बांधिलकी राखण्यासाठी काही निधी खर्च करावा लागतो आता इथे एक उदाहरण मी तुम्हाला सांग दिलेलं आहे इन्फोसिस ट्रस्ट विद्यार्थी मित्रांनो हो, तुम्ही शाळेत असताना मराठीत धडा वाचला होता असेल शिकला असाल सुधा मूर्तींचा आणि त्या सुधा मूर्तींच्या धड्यांमध्ये त्यांनी लहान असताना कसं त्यांना त्यांच्या आजोबांनी सांगितलं होतं की कि तू किमान एका गावात तरी एक वाचनालय उघड म्हणजे त्यांना वाचनाची आवड होती आणि त्यांनी गावातली सगळी पुस्तकं वाचनालयातली वाचली मग तालुक्याच्या गावातनं आजोबा पुस्तकं आणून द्यायचे तर मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की तू मोठं झाल्यावर मोठी झाल्यानंतर किमान एक तरी वाचनालय उघड गावात म्हणजे त्यासाठी खर्च कर ही सामाजिक बांधिलकीचं बीज त्यांच्या आजोबांनी मूर्तींच्या मनात पेरलं त्यानंतर इन्फोसिस ही कंपनी अस्तित्वात आली एकोणीशे नव्वद एक्क्याण्णव सालात मूर्तींचे यजमान जे आहेत त्यांनी इन्फोसिसची स्थापना केली इन्फोसिस ह्या जगातल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये पहिल्या पाच कंपन्यांमध्ये इन्फोसिसचा नंबर लागतो आणि इन्फोसिसची भारतामध्ये फक्त पुणा आणि बँगलोर या ठिकाणी ब्रांच आहेत बाकी परदेशात आहेत त्यांच्या ब्रांचेस अमेरिका असेल जर्मन असेल तर तिथे इन्फोसिसच्या ब्रांचेस आहेत साहजिकच आहे एवढी मोठी जी कंपनी आहे या एवढ्या मोठ्या कंपनीने सामाजिक बांधिलकी निभावण्यासाठी इन्फोसिस ट्रस्टची स्थापना केली आहे आणि ह्या इन्फोसिस ट्रस्ट च्या माध्यमात कर्नाटकातल्या अनेक गावांमध्ये वाचनालय मोफत वाचनालये उभारली गेली म्हणजे वाचनालय उभारण्यासाठी येणारा खर्च या ट्रस्टने उभार केला एवढच नाही तर मुळात सुधा मूर्ती या शिक्षिका म्हणून काम करत होत्या तर त्यांनी जे जे गरीब विद्यार्थी आहेत जो खरच खूप हुशार आहे आणि होतकरू आहे पण आर्थिक परिस्थिती नाही म्हणून तो पुढे शिकू शकत नाही अशा विद्यार्थ्यांचा सर्व खर्च इन्फोसिस ट्रस्ट उचलते म्हणजे तुमच्या आजूबाजूला समजा एखादा गरीब विद्यार्थी आहे आणि खूप हुशार आहे आणि होतकरू आहे पण परिस्थितीमुळे तो शिकू शकत नाही अशा विद्यार्थ्याला विषयीची माहिती तुम्ही जर इन्फोसिस ट्रस्टला कळवली तर इन्फोसिस वाले अशा विद्यार्थ्यांना चा सगळा खर्च करतात ते कॉन्टॅक्ट करतात अशा विद्यार्थ्यांना हे जे काय आहे म्हणजे हा जो खर्च ते करतात त्यांना येणाऱ्या प्रॉफिट मधल्या काही रक्कम ही सामाजिक बांधिलकीवर खर्च केली जाते ही रक्कम सामाजिक बांधिलकीवर खर्च केली जात असली तरी सुद्धा त्याचं प्रॉपर अकाउंटिंग करावं लागतं तर दॅट ब्रांच ऑफ अकाउंटिंग इज नोन ॲज सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगते की चॅरिटेबल ट्रस्ट ऑफ टाटा टाटाचं चॅरिटेबल चार ट्र, ट्रस्ट आहे म्हणजे ना तुम्ही गेटवे ऑफ इंडियाला गेलात तर तिथे त्या मला वाटतं ताज हॉटेलच्या तिथे त्यांचं एक मोठा हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये नेहमी भजन कीर्तन याच्यासाठी दिलेला असतो त्या हॉलमध्ये जे भजन कीर्तन होतं तिथे होणारी पूजा त्याचा प्रसाद हा सगळा टाटा ट्रस्ट कडनं खर्च केला कर जातो म्हणजे एवढंच हा काही एवढंच काम आहे असं नाही टाटा ट्रस्टच्या माध्यमातना अनेक गोष्टींना मदत केली जाते गरजू विद्यार्थी आहेत त्या गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते म्हणजे जे, जे टॉपर्स असतात त्या टॉपर्सना स्कॉलरशिप त्यांचा सगळा खर्च आणि ही चांगली मोठी स्कॉलरशिप आहे यांची ते ग्रामीण भागातल्या टॉपर्सना ही स्कॉलरशिप मिळते तसच अनेक मुंबईतले जे गरीब वस्तीतली लोक आहेत त्या गरीब वस्तीतल्या लोकांना पुस्तकं वह्या यांचा खर्च आणि खरं म्हणजे ना मला याविषयी खूप काही माहिती नाहीये पण असे असंख्य काम ही ट्रस्ट काम करत असते तिसरं आणखीन एक म्हणजे फक्त ही हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच उदाहरणं नाहीयेत आपल्याला सर्व कंपन्यांचे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग काय चालतं आपल्याला माहित नाही पण एकच मी अनुभव ऐकला होता एका शिक्षकाकडनं की ते सी ए आहेत आणि त्यांनी किनले म्हणून जी कंपनी आहे म्हणजे कोको को, को कोला जे आहे त्या कोकोकोलाच्या पाण्याच्या बाटल्या सुद्धा येतात किनलेवर आणि त्या बाटलीवर लिहिलेलं होतं वी गिव्ह मोर दॅन वी टेक आणि झाड दाखवलं होतं तर त्या पाण्याच्या बाटल्याला अरे वी गिव्ह मोर दॅन वी टेक फ्रॉम नेचर असं ते वाक्य होतं आणि तो माणूस ज्या वेळेला इंटर्नशिप करण्यासाठी सॉरी इंटर्नशिप करण्यासाठी त्या कोलाच्या प्लांटवर गेला पुण्यातल्या तर तिथल्या मॅनेजरला त्याने असं विचारलं की अरे तुमच्या जी पाण्याची बाटली विकली जाते त्याच्यावर असं लिहिलेलं आहे की वी गिव्ह मोर दॅन वी टेक फ्रॉम नेचर निसर्ग आपल्याला खूप देतो आपण काही खूप निसर्गाला परत देत नाही मग तुम्ही असं का लिहिलं की वी गिव्ह मोर दॅन वी टेक फ्रॉम नेचर नेचर निसर्गाकडून कर, घेतो त्याच्यापेक्षा अधिक आम्ही आपण देतो आम्ही देतो असं तुम्ही का लिहिलं तर त्यावेळेला त्या कोकोकोलाच्या मॅनेजरने त्या कोकोकोलाचा कोको जो प्लांट पुण्याच्या बाजूच्या एका गावात आहे जिथून जमिनीतलं भूगर्भातलं पाणी काढलं जातं आणि त्या पाण्याचा उपयोग कोकोकोला निर्मितीसाठी किंवा या बिसलरी पाण्यासाठी केला जातो तर त्या गाव प्लांटच्या तिथे ते घेऊन गेले त्या प्लांटच्या आजूबाजूला काही गावं आहेत त्या एका गावात ते घेऊन गेले आणि गावा एका गावातल्या एका घरात घेऊन गेले आणि तिथे त्यांनी दाखवलं की त्या घराच्या वरचं जे सगळं पावसाचं पाणी आहे ते गोळा करून जमिनीत मुरवायचं काम म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम ही कोको कोला करते म्हणजे ते पाणी भूगर्भात ना काढतात पण बरोबर आजूबाजूच्या सर्व घरांचं रेन वॉटर हार्वेस्टिंग त्यांनी करून दिलेलं आहे का तर भूजल पातळी कमी होऊ नये म्हणून ही सामाजिक बांधिलकी की ते पूर्ण करत आहेत अशा प्रकारे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सर्व कॉर्पोरेट्स काही ना काही करत असतात आता तर गव्हर्नमेंट कंपल्शन करत आहे की प्रत्येक या कॉर्पोरेट ज्या आहेत एम एन सी च आहेत त्यांनी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मानली पाहिजे आणि ते करत असतात हे सगळी लोक त्याचं अकाउंटिंग जिथे केलं जातं इट इज कॉल्ड एज सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग द लास्ट वन अँड व्हेरी इम्पॉर्टंट इज ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग आता ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग म्हणजे काय तर अतिशय महत्वाचं आहे ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग देअर आर फाईव्ह एम्स ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनचे पाच एम आहेत हे पाच एम म्हणजे काय फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन याचा अर्थ उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या पाच गोष्टी या पाच ने स्टार्ट होतात फर्स्ट वन इज मनी सेकंड वन इज मटेरियल थर्ड वन इज मॅन पॉवर मशिनरी अँड मॅनेजमेंट या पाचही गोष्टी अतिशय महत्वाचे आहेत विदाउट देम वी कॅनॉट डू एनी मॅन्युफॅक्चरिंग आपण कोणत्याही प्रोडक्शन करू शकत नाही पैसा महत्वाचा आहे मटेरियल महत्वाचा आहे पॉवर मशिनरी आणि मॅनेजमेंट पण महत्त्वाची आहे कारण ह्या पाचपैकी एक जरी बिघडला ना तर सगळंच बिघडत पण या सगळ्यात अतिशय महत्वाचं जे काय असेल तर दॅट इज मॅन पॉवर क... तर मॅनपॉवर ही अतिशय महत्त्वाची आहे कारण समजा तुमची खूप मोठी फॅक्टरी आहे तुम्ही फॅक्टरीत खूप इन्व्हेस्टमेंट केली आहे तुमच्याकडे रॉ मटेरियल भरपूर आहे मॅनेजरियल सगळी माणसं खूप चांगली आहेत स्किल वर्कर आहेत मशिनरी चांगल्या आहेत पण मॅन पॉवर चांगली नसेल कामगार चांगले नसतील त्यांची मेंटॅलिटी चांगली नसेल यू कॅनॉट डू एनिथिंग सगळं काम बिघडलं तुमचं तर त्यामुळे ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग हा सु ही सुद्धा एक सेपरेट ब्रांच ऑफ अकाउंटिंग आहे वॉट इज द मिनिंग ऑफ ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग द ब्रांच ऑफ अकाउंटिंग विच डील्स विथ ह्युमन रिसोर्सेस इज नोन ॲज ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग ह्युमन रिसोर्सशी रिलेटेड जे अकाउंटिंग केलं जातं त्याला ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग असं म्हणतात कारण हे का सेपरेट ब्रांच आहे बिकॉज ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ मॅन पॉवर विद्यार्थी मित्रांनो फायनान्शियल अकाउंटिंग हा आपला खरं कोर सब्जेक्ट आहे पण तरी सुद्धा तुम्ही एफ वाय एस वाय टी वाय लेवलला तुम्हाला माहीत असायला हवं की वीच आर द फाईव्ह मेन ब्रांचेस ऑफ अकाउंटिंग त्यासाठी मी दोन लेक्चर घेतली सो so, Thank you for today. We will meet again to discuss about financial accounting. Thank you and happy learning to you.